फ्रेंड्स फ्लॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे संपूर्ण राज्यशास्त्र यामध्ये राज्यसेवा पूर्व असेल आणि राज्यसेवा मुख्य यावरती जास्त भर असणार आहे संयुक्त पूर्व परीक्षा यासाठी सुद्धा महत्त्वाचे टॉपिक्स यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षा असतील इतर विभागांच्या त्यामध्ये सुद्धा सामान्य ज्ञान म्हणून राज्यघटनेवरती बरेच प्रश्न विचारले जातात भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वी देखील आपण राज्यघटनेच्या सिरीजला सुरुवात केलेली आहे त्याचे तीन ते चार व्हिडिओ या ठिकाणी अपलोड देखील करण्यात आलेले आहेत तेवरी आय बटनावरती तुम्हाला त्या ठिकाणी थी ते पाहायला मिळतील ठीक आहे तर नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत मुख्य स परीक्षेशी संलग्न तर ते सर्व तुम्हाला मिळण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करायचे आहे म्हणजेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या इनबॉक्समध्ये येतील आणि तुम्हाला रिव्हिजन्ससाठी अतिशय महत्त्वाचे हे व्हिडिओ कामी येतील ठीक आहे तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आणि राज्यसेवा पूर्व मुख्य यासाठी खास उद्दिष्टाने हे आपण व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण घटनेचा जो सरनामा आहे त्यावरती आपण माहिती बघणार आहोत ठीक आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम घटनेची जी प्रस्तावना आहे ही आपण कुठल्या देशाकडून घेतलेली आहे का असा जर प्रश्न आपण लक्षात घेतला तर पहा भारताची जी घटना आहे किंवा आपण ही जी कन्सेप्ट आहे सरनाम्याची किंवा घटनेच्या प्रस्तावनेची तर ती अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेली आहे म्हणजे अमेरिकेच्या घटनेमध्ये जगात सर्वप्रथम प्रस्तावना देण्यात आलेली होती आणि तशाच पद्धतीची एक प्रस्तावना आपल्या भारत भारतीय राज्यघटनेला सुद्धा असावी या ठिकाणी आणि ती एक प्रकारे उद्दिष्टांच्या ठरावामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बनविलेले होते त्यावर आधारित आहे ठीक आहे म्हणजे यावरती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रस्तावना हा कशाचा भाग होता तर हा उद्दिष्टांचा भाग होता उद्दिष्टांच्या ठरावावरती हा आधारित होता जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी हा उद्दिष्टांचा जो ठराव मांडलेला होता त्याला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मान्यता देखील मिळालेली होती या दोन गोष्टी आता या, या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आपण लक्षात घ्यायच्या आहेत आणि सरनामा हे जे आहे हे राज्यघटनेची प्रस्तावना किंवा प्रारंभिक माहिती म्हणून आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो आणि थोडक्यात जसं आपल्याला एक आय डी कार्ड असतं आपलं ओळखपत्र असतं तसंच राज्यघटनेचं ओळखपत्र म्हणजेच सरनामा होय असं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो आणि हे प्रसिद्ध कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ एन ए पाखलीवाला यांनी सुद्धा सांगितलेलं आहे ठीक आहे तर भारतीय राज्यघटनेची जी सरनामा आहे त्याला राज्यघटनेचं ओळखपत्र असं कोणी म्हटलं तर एन ए पाखलीवाला यांनी म्हटलेलं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आता बरेच मुद्दे या घटनेच्या प्रस्तावनेच्या बाबतीत आहेत जसं की एक मिनी कॉन्स्टिट्युशन झालेलं होतं म्हणजेच बेचाळीसावी घटना झालेली होती एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यामध्ये एक घटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथमच त्या ठिकाणी एक तीन शब्द ॲड करण्यात आलेले होते त्याच्या अगोदर ती ते नव्हते तर ते शब्द एकोणीसशे शहात्तरमध्ये ॲड केलेले कुठले कुठले होते तर नीट व्यवस्थित लक्ष देऊन पहा समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन शब्द त्या ठिकाणी बेचाळीसाव्या घटनेदुरुस्तीनुसार एकोणीसशे शहात्तरमध्ये मांडण्यात आलेले आहे ठीक आहे भारत असा पहिला देश आहे की या सरनाम्यामधून स्वातंत्र्य न्याय समानता बंधुता या सर्व गोष्टींचं या ठिकाणी संकल्पपूर्वक निर्धार केलेला आहे आणि या संविधानामध्ये एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे अंगीकृत करण्यात आलेलं होतं आता या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये थोडक्यात आपण सरनाम्यावरती जर लक्ष दिलं तर पहा उद्देशिका आहे त्याला उद्देशिका म्हटलं जातं आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत भारत हे गणराज्य आहे कारण गणराज्य आपण कशाला म्हणतो तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत हे या ठिकाणी लो निवडणुकीद्वारे येतात ते अप्रत्यक्षरित्या आले तरी या ठिकाणी आपण ते निवडणुकीतून येतात असं या ठिकाणी म्हणतो म्हणजे गणराज्य आहे याचा अर्थ वंश परंपरेने सत्तेवर न येता लोकांमधून अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती यांची निवड झालेली आहे मग आता जे भारत आपण बघितलं की भारत हा पहिला असा देश आहे की त्या ठिकाणी सर्वच नागरिकांना या मतदानाचा अधिकार सर्वप्रथम पहिल्या निवडणुकीपासूनच मिळू लागला किंवा संपूर्ण घटना जी आहे ही एक प्रास्ताविका जी आहे ही जरी प्रस्तावना असली तरी संपूर्ण घटनेनंतर ती या ठिकाणी अधिनियमित करण्यात आलेली आहे हे, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आता सरनाम्याचे घटक जे आहेत हे सरनाम्याचे घटक जर सरना आपण थोडक्यात बघितले तर त्यामध्ये पहा राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत म्हणून आपण या ठिकाणी विचारात आहे त्याचं राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत म्हणजे काय तर भारतीय जनतेकडून अधिकार राज्यघटनेला मिळालेले आहेत असा अर्थ या सरनाम्यामधून निघालेला आहे म्हणजे आम्ही आमच्या भारताचे लोक ओके पुढे नंतर भारतीय राष्ट्राचं स्वरूप हे सरनाम्यामधून आपल्याला दिसतंय हे कसं आहे तर भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य अशा पद्धतीचं राष्ट्राचं स्वरूप आपलं आहे ओके okay. आता पुढे राज्यघटनेची उद्दिष्ट सुद्धा यामध्ये दिलेली आहेत ती म्हणजे कुठली तर सामाजिक आर्थिक राजनैतिक यामध्ये न्याय पुढे नंतर स्वातंत्र्य पुन्हा नंतर समानता आणि बंधुता ही उद्दिष्ट सरनाम्यामध्ये नमूद केलेली आहेत आता पुढे राज्यघटना स्वीकृत केल्याचा दिनांक तर सर्वांना माहीतच आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बरोबर तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत या चार गोष्टी आपल्याला लक्षात आल्या हव्या यायला हव्यात की राज्यघटनेच्या अधिकारांचा स्रोत म्हणलं तर भारतीय जनता आहे राष्ट्राचे स्वरूप सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे ते नंतर त्यामध्ये ॲड करण्यात आलेले बेचाळीसाव्या घटनेनुसारचे दोन शब्द यामध्ये आहेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष ठीक आहे तर त्याचा अर्थ आपण काय आहे ते बघणारच आहोत त्यामध्ये बघा या सरनाम्यातील महत्त्वाच्या ज्या संज्ञा आहेत त्यामध्ये सार्वभौम म्हणजे काय आहे हे आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत आणि भारत हा कुठल्याही देशावर अवलंबून नाही किंवा देशावर आपल्या भारत देशावरती कोणाचं प्रभुत्व नाही ठीक आहे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून सार्वभौम याचा अभ्यास आप आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो भारत स्वतंत्र कायदा जो आहे एकोणाशे सत्तेचाळीस ज्यावेळेस संमत झाला नव्हता त्यावेळेस भारत हा ब्रिटिश साम्राज्यातील वसाहत होता आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास या काळामध्ये भारताचा राजकीय दर्जा हा ब्रिटिश राष्ट्रकुल देशातील वसाहत म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या गह, घ्यायचा आहे आपल्याला पण सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासमध्ये ज्यावेळेस आपण प्रजासत्ताक घोषित केलं सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून आपण भारत देश घोषित केला त्यावेळेस ब्रिटिश क्षेत्र म्हणून आपण राहिलो नाहीत परंतु आपल्याच वेळेस स्वातंत्र्य मिळालेला पाकिस्तान जो आहे हा एकोणीसशे छप्पन्न पर्यंत ब्रिटिश क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी राहिलेला होता म्हणजे सार्वभौम म्हणजे ह्या शब्दातून आपली मुक्तता ब्रिटिश क्षेत्रातून झालेली आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो कोणाचीही प्रभुता यामध्ये नाही आणि आपले अंतर्गत व बाह्य व्यवहार देखील यामध्ये आपण पूर्णपणे स्वतंत्रपणे करू शकतो आता भारत हा राष्ट्रकुलाचं पूर्ण सदस्यत्व असला पूर्ण सदस्यत्व चालू ठेवणार जरी असला तरी भारताने एकोणीसशे एकोणपन्नासमध्येच मध्येच त्या ठिकाणी घोषित केलेलं होतं की जरी ब्रिटिश राजशाही असली तरी त्या ठिकाणी असंवैधानिक घोषणेमुळे भारताच्या सार्वभौमत्वावर कुठलाही त्याचा परिणाम हा घडून येणार नाही म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये सांगितलेलं होतं की पूर्ण स्वराज्य मिळवण्याची जी शपथ आहे ही आपण यापूर्वीच घेतलेली आहे आणि ती साध्य देखील केलेली आहे दुसऱ्या देशाबरोबर आपण युती केल्यानं आपल्या देशाचं स्वातंत्र्य नाहीसं होत नाही युतीमध्ये साधारणपणे त्या ठिकाणी बांधिलकी असते आणि राष्ट्रकुल देशातील सार्वभौम देशांनी मुक्तपणे एकत्र येण्यात कुठलीही या ठिकाणी बांधिलकी नाही यातील लवचिकता पूर्ण स्वातंत्र्य याचंच यामध्ये सामर्थ्य आहे कुठल्याही सदस्य राष्ट्राला आपल्या इच्छेप्रमाणे राष्ट्रकुल सोडून त्या ठिकाणी जाता येत नाही हे या ठिकाणी सर्वज्ञात आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया पंडित जवाहरलाल नेहरू एकोणविशे एकोणपन्नासमध्येच मध्येच दिलेली होती म्हणजे सार्वभौमत्व या व्याख्यामध्ये आपण थोडंसं डीपमध्ये पाहतोय भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यत्वामुळे देखील भारताच्या सार्वभौमत्वावर कोणत्याही मर्यादा येणार नाहीत एकोणविशे पंचेचाळीस मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रसंघाचं एक सदस्यत्व देखील स्वीकारलेलं होतं बरोबर तर सार्वभौमत्व याविषयी क्वेश्चन विचारला गेला तर त्यामध्ये भारत देशाचं दुसऱ्या देशाचे क्षेत्र अधिग्रहित करू शकतो का असं जर म्हटलं तर हो आणि आपल्या क्षेत्र दुसऱ्याला देऊ शकतो का हे सुद्धा यस हे दोन्ही विधानं या ठिकाणी योग्य आहेत असं आपल्याला कन्फ्युजनात्मकमध्ये कन्फ्युजन करून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे सार्वभौममधून आपल्या देशाचा भाग आपण दुसऱ्याला देऊही शकतो आणि घेऊही शकतो ओके आणि कुठल्या देशावर अवलंबून नाही स्वतंत्र राष्ट्र आहे आणि ते पूर्णपणे एकत्र येण्यासाठी किंवा कुठल्याही एका घटकामध्ये किंवा राष्ट्रकुल देशांमध्ये सार्वभौमत्व एकत्र येण्यामध्ये काहीही कुठलीही बांधील की नाही असं या ठिकाणी आपण त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे पुढे नंतर समाजवादी हा ही एक गोष्ट फार महत्वाची आहे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणासशे शहात्तरमध्ये ही संज्ञा ॲड करण्यात आलेली आहे ठीक आहे राज्य धोरण असेल त्यामध्ये काही मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपामध्ये आपल्याला समाजवादाचा अंगीकार केल्याचा आपण लक्षात घेतलेला आहे एकोणावीसशे पंचावन्नमध्ये काँग्रेस पक्षानं आपल्या आवडी अधिवेशनात समाजवादी प्रणालीची समाज रचना करण्याचा ठराव संमत केलेला होता त्याचे अध्यक्ष देखील यू एन ढेबर हे होते हे आपण लक्षात घ्यायचे पुढे नंतर त्यामध्ये एक महत्त्व काय आहे तर त्यामध्ये बघा हे जे आवडी अधिवेशन होतं काँग्रेसचं त्यामध्ये त्या ठरावात त्या काय म्हटलेलं होतं ते आपण थोडक्यात लक्षात घेऊया या ठिकाणी मी ते लिहित नाहीये ऐकून घ्यायचंय आणि भारतीय व राज्यघटनेची राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्व यात मांडलेल्या उद्दिष्टांना चालना देण्यासाठी समाजवादी समाज रचना स्थापन करण्याच्या दृष्टीचं एक नियोजन झालं पाहिजे यामध्ये उत्पादनाची महत्वाची साधनं सामाजिक मालकीची किंवा समाजाच्या नियंत्रणाखाली असतील उत्पादन टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल आणि राष्ट्रीय संपत्तीची न्याय विभागणी करण्यात येईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं यावरून आपल्याला लक्षात आहे की लोकशाही समाजवादी प्रणाली आपण स्वीकारलेली आहे लोकशाही समाजवादी प्रणाली याच्यामध्ये अर्थ काय होतो की तो साम्यवादी समाजवादी प्रणाली पण नसते आणि राष्ट्रीय समाजवादी प्रणाली पण नसते म्हणजे त्या ठिकाणी वितरण व्यवस्थेचे किंवा उत्पादन साधनाचे राष्ट्रीयकरण करणे किंवा खाजगी मालमत्ता रद्द करणे अशा पद्धतीची समाजवादी प्रणाली नाही आहे तर ही लोकशाही आहे म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आहे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचं सह अस्तित्व असलेली या ठिकाणी एक वेगळी ओळख असलेला समाजवाद या आपल्या समाजवादामधून आपण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला आवश्यक वाटेल अशा क्षेत्रामध्ये आपण राष्ट्रीयकरण करू शकतो आणि फक्त राष्ट्रीयकरण करणेच हा आपल्या पद्धतीचा समाजवाद नाही हे देखील त्या दे ठिकाणी विधान एक प्रकर्षानं लक्षात घ्यायचं आहे आणि हे जे स्टेटमेंट आत्ता मी सांगितलेलं आहे हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी म्हटलेलं आहे ओके पुढे सर्वोच्च न्यायालयानं म्हटल्याप्रमाणे लोकशाही समाजवादी जे आहे हे प्रणाली दारिद्र्य अज्ञान अनारोग्य आणि संधीतील असमानता दूर करण्यासाठी आहे आता हा जो निकाल आहे खास जी पी पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य खटला दोन हजार यामध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी काय ल निकाल, निकाल दिलेला आहे की लोकशाही समाजवादी जे आहे ही स्वीकारलेली समाजवादी दारिद्र्य असेल अज्ञान असेल अनारोग्य असेल किंवा संधीतील असमानता असेल ही दूर करण्यासाठी आहे भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ म्हणजे यांची एक प्रकारे संयुक्तपणे गांधीवादी समाजवाद म्हणून झुकलेला आहे म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी हा सुद्धा एक गांधीवाद समाजवाद आहे असं या ठिकाणी आपण लक्षात आहे तो खास करून नाकाराविरुद्ध भारतीय संघराज्य खटला जो होता एकोणासशे त्र्याऐंशीचा त्यातूनच बाहेर आलेला मुद्दा आहे तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जे खाऊजा धोरण आलं त्या नव्या खाऊजा धोरणामुळे भारताची समाजवादाची ओळख जोरीशी कमी झालेली आहे त्यामध्ये खाजगी क्षेत्रांचं अस्तित्व जास्त होऊ लागलेलं आहे सार्वजनिक क्षेत्रांचं कमी होत आहे ओके आता समाजवादाच्या नंतर धर्मनिरपेक्ष काय आहे हे आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघणार आहोत त्यापूर्वी आपण थोडंसं आणखीन एक विधान समाजवादीसाठी बघूया समाजवादी याची जी व्याख्या आहे खास करून जर समाजवादी म्हणजे काय किंवा समाजवादी या शब्दाचा अर्थ काय आहे तर घटनेमध्ये हा स्पष्ट करण्यात आलेला आहे की नाही असंच देखील आपल्याला खोचक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे घटनेमध्ये सांगितलेलं नाहीये ओके तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या खटल्यानुसार दोन हजारचा खटला असेल त्यातून समाजवाद म्हणजे काय हे बाहेर पडलं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये विरुद्ध भारतीय संघराज्य खटला आहे त्यातून ते बाहेर पडलं म्हणजे हळूहळू असे काही खटले होते त्यातून समाजवाद नेमकं कोणता आहे तो गांधीवाद समाजवादाकडे अधिक झुकलेला आहे असं आपण त्या ठिकाणी मानतो पण हे या ठिकाणी घटनेत सांगितलेलं नाही ओके आता धर्मनिरपेक्ष याबद्दल बघायचं म्हटलं तर एकोणावीसशे शहात्तरमध्ये बेचाळी सगळ्या घटनादृष्टीनुसार ही देखील संज्ञा त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे जरी घटनेत या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेलं नसलं तरी त्या ठिकाणी कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीस यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराची हमी देणारी कलम घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत मग त्यामध्ये आपण धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर देशातील सर्व धर्मांना राज्याकडून समान दर्जा व समान समर्थन आहे यामध्ये मग त्यांची संख्या कितीही जरी असली तरी त्या ठिकाणी आपण ते लक्षात घ्यायचे आहे ओके म्हणजे कुठल्याही धर्माच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी काही राज्य जे आहेत हे तटस्थ राहतील विशिष्ट धर्म हा राज्याचा धर्म आहे असं बांगलादेशसारखं किंवा श्रीलंकासारखं किंवा पाकिस्तानसारखं किंवा म्यानमारसारखं त्या ठिकाणी नसणार ओके म्हणजे भारत देश हा धर्मनिरपेक्ष राज्य असणार आहे ठीक आहे म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराची कलम देखील पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये मध्ये आणि राज्याकडून समान दर्जा धर्माच्या बाबतीत आणि समान समर्थन हे धर्माच्या बाबतीत त्या देशातील त्या देशात राहणार म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षता देशामध्ये ओके पुढे नंतर लोकशाहीच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर लोकशाही म्हणजे काय आहे मुळात हा शब्द जो आहे डेमोक्रसी म्हणजेच डेमॉस आणि क्रोशिया या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झालेला आहे डेमोक्रसी ओके आणि त्याचा अर्थ जर बघितला आपण तर डेमॉस म्हणजे लोक आणि क्रॉसिया म्हणजे राजवट म्हणजे लोक व राजवट असा त्याचा अर्थ होतो आता हे अर्थ तर आपण लक्षात घेतला पण महत्वाची एक गोष्ट त्यामध्ये बघा सर्व लोक त्यामध्ये सार्वभौम असतात म्हणजे सर्वात श्रेष्ठ अधिकार हा शेवटी कोणाकडे असतो तर हा शेवटी टोटली पूर्ण अधिकार जनतेकडे असतो म्हणजे लोकांनी लोकांसाठी बनविलेली एक व्यवस्था मग लोकशाहीचे दोन प्रकार आहेत तर त्यामध्ये एक आहे प्रत्यक्ष आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष तर आपली जी लोकशाही आहे ही अप्रत्यक्ष प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही आहे आता प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही यामध्ये फरक काय आहे तर प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोक जो आहे लोक जे असतात हे त्यांचे सर्वश्रेष्ठ अधिकार प्रत्यक्षरित्या बजवत असतात म्हणजे एक स्वित्झर्लंड देशामध्ये दे प्रत्यक्ष लोकशाही आहे मग प्रत्यक्ष लोकशाहींचे वेगवेगळे मार्ग आहेत त्यामध्ये सार्वमत आहे सार्वमत म्हटलं की त्या ठिकाणी सार्वजनिक कुठल्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्यावर लोकांचं मत घेणे किंवा तिथलचा विवाद वगैरे सोडवायचा असेल तर लोकांचं मत घेतलं जातं सार्वमत हा शब्द त्यासाठी आहे पुढेनंतर पुढाकार आहे म्हणजे एखादा कायदा करण्यासाठी लोकांनीच त्या ठिकाणी ते कायदा बनवण्याचा प्रस्ताव टाकायचा आहे पुढे नंतर परत बोलवण्याचा अर्थ आहे की जर प्रतिनिधी किंवा अधिकारी त्यांची कर्तव्य योग्य नसतील करत तर त्यांना परत राजीनामा द्यायला लावायचा किंवा त्याचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच त्याला पदावरून हटवायचं आणि चौथी एक मदार त्याच्यामध्ये चार मार्गांपैकी आहे ते आहे सार्व मतदान सार्वत्रिक मतदान मत म्हणजे त्या ठिकाणी जो कायदा बनवणार आहे त्यामध्ये प्रत्यक्ष मतदारांनी मतदान करून ठरवायचा ठरवायची जी एक प्रक्रिया असते त्याला सार्वत्रिक मतदान असं म्हटलं जातं स्वित्झर्लंड या देशामध्ये ही प्रत्यक्ष पद्धत चालू आहे तर अप्रत्यक्ष पद्धतीत काय असतं तर लोकांनी एक अप्रत्यक्ष लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ अधिकार बजवत असतात सरकार चलवत असतात कायदे करत असतात म्हणजे आपल्या भारत देशामध्ये प्रातिनिधिक लोकशाही आहे पण ती कशी आहे ती अप्रत्यक्ष आहे ओके आता प्रातिनिधिक लोकशाहीचे सुद्धा दोन प्रकार पडतात मग यामध्ये एक आहे संसदीय आणि दुसरी आहे अध्यक्षीय मग भारतीय राज्यघटनेमध्ये संसदीय प्रकारच्या प्रातिनिधिक लोकशाहीची तरतूद करण्यात आलेली आहे सर्व धोरणांसाठी कृतीसाठी कार्यकारी विभाग जे कायदे मंडळ आहे याला उत्तरदायी असतं मग प्रश्न यावरती बनलेला आहे बघा की सर्व धोरणांसाठी आणि कृतीसाठी कार्यकारी जो विभाग आहे कार्यकारी विभाग कार्य करणारा जो विभाग आहे तो कायदे मंडळाला उत्तरदायी असणार आहे मग सार्वत्रिक प्रौढ मतदार असेल किंवा त्यामध्ये वेळोवेळी घेतलेल्या निवडणुका असतील किंवा कायद्यांचे राज्य असेल किंवा स्वतंत्र न्यायव्यवस्था असेल किंवा त्यामध्ये विशिष्ट कारणानुसार राज भारतीय लोकशाहीमध्ये भेदभाव ही संकल्पना नसणार मग भारतीय राज्यव्यवस्थेच्या लोकशाही स्वरूपाचं एक वैशिष्ट्य जर बघितलं तर सार्वत्रिक मतदा सर्वांसाठी मतदार मतदान करण्याचा अधिकार आहे निवडणुका घेण्याचा कायद्याचं राज्य असण्याचा स्वतंत्र न्यायव्यवस्था चालविण्याचा हे पूर्णपणे अधिकार या ठिकाणी प्रातिनिधिक संसदीय लोकशाहीमध्ये आलेला आहे ओके तर आपण लोकशाहीबद्दल भारत देशाची राज्यघटना किंवा सरनाम्यात नमूदशाही नमूद केलेली जी लोकशाही आहे याच्यामध्ये सर्व लोक सार्वभौम असतात या तत्वावरती आणि जनतेकडे त्याचा सर्वस्वी पूर्णपणे अधिकार हा आहे मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एका भाषणामध्ये सांगितलेलं होतं की ही लोकशाही जी आहे ही फक्त एक लोकशाही नसून ती सामाजिक आर्थिक आणि राजकीय लोकशाहीसुद्धा आहे मग सामाजिक लोकशाही जी आहे ही स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवरती ती आधारित आहे त्या त्रिसूत्रीतून कुठलाही एक घटक बाजूला काढता येणार नाही त्यामुळं त्यामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तीनही गोष्टी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे ओके पुढे नंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं की भारतीय प्रजासत्ताकाच्या सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय हा मिळाला पाहिजे यासाठी राज्यघटनेत समतेवर आधारित सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न या ठिकाणी पाहिलं पाहिजे असं देखील लोकशाहीच्या बाबतीमध्ये मत या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे तर लोकशाहीबद्दल जेवढे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील तेवढ्या प्रश्नांवरती आपण थोडक्यात चर्चा घेतलेली आहे आता प्रजासत्ताक ही कन्सेप्ट काय आहे ते बघूया लोकशाही पद्धतीचे दोन प्रकार आहेत एक आहे राजसत्ताक दुसरी आहे प्रजासत्ताक राजसत्ताक पद्धतीमध्ये राजा किंवा राणी किंवा वंश परंपरेनं पद त्या ठिकाणी चालत आलेलं असतं उदाहरणार्थ ब्रिटन हे उदाहरण आहे आपल्यासमोर ओके आता प्रजासत्ताकमध्ये काय असतं तर प्रजासत्ताकमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रप्रमुख हा नेहमीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जात असतो उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये जसं केलेलं आहे तसं मग राष्ट्रपती हा निवडून आलेला राष्ट्रप्रमुख असेल असं आपल्या सरनाम्यामधील प्रजासत्ताक हा शब्द सांगतो तर तो अप्रत्यक्षरित्या निवडला जातो आपल्या इथं आणि त्याचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो हे आपल्याला माहिती आहे मग प्रजासत्ताकात दोन अर्थ या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे एक आहे राजकीय सार्वभौमत्व जनतेकडं आणि दुसरं जे आहे तर राजासारखा एका व्यक्तीकडे नाही तर दुसरा अर्थ विशेष अधिकार असलेला वर्ग देशामध्ये अस्तित्वात नाही त्यामुळं सर्व सार्वजनिक पदे कुठलाही भेदभाव न करता सर्वांसाठी खुली आहेत असा त्याचा अर्थ या प्रजासत्ताक या शब्दाचा आहे ओके म्हणजे प्रजासत्ताक म्हटलं की लोकांची सत्ता या ठिकाणी खास करून आपण लक्षात घेतो ठीक आहे मग प्रजासत्ताकमध्ये दोन अर्थ राजकीय सार्वभौमत्व जनतेकडं आणि दुसरा अर्थ जो आहे तो विशेष अधिकार असलेला वर्ग हा देशामध्ये अस्तित्वात नाही शेवटी सर्वस्वी अधिकार भेदभाव न करता तो कोणासाठी आहे नागरिकांसाठी आहे प्रत्येक आणि कुठल्याही अटी शर्ती शिवाय ओके तर हे प्रजासत्ताकचा अर्थ या ठिकाणी होतो हे आपण लक्षात घ्यायचंय पुढे नंतर यामध्ये सर्वात महत्वाची एक गोष्ट जी आहे ती आपण बघितलेली होती त्यामध्ये की राष्ट्राचं जी राज्यघटनेची ती उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट सरनाम्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या सिक्वलनुसार दिलेली आहे तर परीक्षेमध्ये आपल्याला सिक्वेन्स सुद्धा विचारला जाऊ शकतो तर न्यायनंतर काय आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यानंतर समता आणि समतानंतर काय आहे बंधुता ठीक आहे तर या गोष्टी त्या ठिकाणी क्रमवाईज आपण लक्षात ठेवायच्या देखील आहेत ठीक आहे पुढे नंतर आपण त्यामध्ये जर सरनामा बघितला थोडासा तर त्यामध्ये बघा विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यामध्ये पाच गोष्टी आलेल्या आहेत न्यायाच्या बाबतीत सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक आलेल्या आहेत ओके okay, ते आपण थोडंसं डिटेल्समध्ये बघणारच आहोत okay? ओके त्यासाठी आपण परत या ठिकाणी ही सिक्वल लक्षात ठेवायचे आहे आणि त्या सिक्वलमध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक हे शब्द आपण त्या ठिकाणी खास करून लक्षात ठेवायचेच आहेत ओके okay? तर ते, ते पुन्हा एकदा या ठिकाणी आपण थोडंसं लक्षात घेऊया म्हणजे तुम्हाला देखील त्या ठिकाणी रिवाईज होऊन जाईल कुठले कुठले तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा मग त्या ठिकाणी प्रजासत्ताक जे आहे आपण त्या ठिकाणी त्यालाच आपण एक प्रकारे काय म्हटलेलं आहे की एक गणराज्य आहे लोकांचं राज्य या ठिकाणी आहे ठीक आहे आता आपण राज्यघटनेची उद्दिष्ट ही थोडक्यात बघूया त्यामध्ये न्याय आहे न्यायाच्या न्याया बाबतीत म्हटलं तर तीन स्वतंत्र न्याय आहेत सामाजिक आर्थिक आणि राजकीय ओके पुढे सामाजिक न्यायामध्ये काय येतं तर जात वर्ण वंश धर्म आणि लिंग इत्यादी घटकांवर कुणालाही भेदभाव या ठिकाणी समाजामध्ये करता येणार नाही सर्व नागरिक समान आहेत समाजातील कुठल्याही विशिष्ट घटकास या ठिकाणी व्ही आय पी दर्जा किंवा विशेषाधिकार नाही राहणार आणि मागासवर्गीय व महिला यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सामाजिक न्याय हे एक प्रकारे त्या ठिकाणी अध्याय आहे म्हणजे आर्थिक न्यायाच्या बाबतीत जर बघितलं तर जसं सामाजिक न्याय आर्थिक न्याय राजकीय न्याय या तीन संज्ञा आहेत त्यामध्ये आर्थिक न्याय जर बघितलं तर आर्थिक घटकांच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करायचा नाही संपत्ती असेल मालमत्ता असेल उत्पन्न असेल या ठिकाणी त्यामध्ये हे न दाखवता विषमता दूर करणे हे आर्थिक न्यायाच्या बाबतीत अंतर्भूत आहे म्हणजे कोणाच्याही संपत्तीवरून किंवा मालमत्तेवरून त्या ठिकाणी वि विषमता होणार नाही ती विषमता दूर करणे हा आर्थिक न्यायाचा अर्थ आहे सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय यांच्याच एक प्रकारे एकत्रीकरणातून विभागणीचा न्याय त्या ठिकाणी सूचित होतो आपल्याला आता राजकीय न्याय यामध्ये काय आहे तर समान राजकीय अधिकार सर्व राजकीय पदासाठी समान संधी आणि सरकारमध्ये आपले मत व्यक्त करण्याची समान संधी हे आपण राजकीय न्याय याचा अर्थ लक्षात घेऊ शकतो ओके तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचे जे आदर्श आहेत आहे हे जे उद्दिष्ट आहेत हे उद्दिष्ट आपण रशियन क्रांतीतून घेतलेले आहेत आता स्वातंत्र्य हे काय आहे ते बघा स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या व्यवहारावरती निर्बंध नसणे ठीक आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व विकासाला संधी देणे हा त्या ठिकाणी विचार आपण लक्षात घ्यायचा आहे मग हे स्वातंत्र्य कशाचे आहे तर नागरिकांना विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना हे उपासनाचा अर्थ या ठिकाणी पूजा देखील होतो ओके यांच्या स्वातंत्र्याचे मूलभूत हक्कांद्वारे शाश्वती दिलेली आहे मग मूलभूत हक्कांवर गदा आल्यास त्यांच्या अंमलबजावणीसाठी आपण कुठे जातो हे तुम्हालाही माहिती आहे न्यायालयामध्ये जातो बरोबर मग अशा प्रकारे मूलभूत हक्क जे आहेत याच्या माध्यमातून स्वातंत्र्य आपणास मिळालेली आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो पुढे नंतर आपल्या सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हे जे आदर्श आहेत हे आदर्श आपण कुठल्या राज्यक्रांतीतून घेतलेले आहेत तर फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेले आहेत यापूर्वी मी सांगितलं की न्यायाच्या बाबतीत सामाजिक राजकीय आणि आर्थिक न्याय हे जे आदर्श आहेत हे रशियन क्रांतीतून आपण घेतलेले आहेत तर स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हे जे राहिलेले तीन आदर्श आहेत हे तीन आदर्श आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेले आहेत आता समता म्हणजे काय हे थोडक्यात बघूया समाजातील कुठल्याही घटकाला विशेष अधिकार त्या ठिकाणी नसतो कुठलाही भेदभाव केलेला नसतो सर्व व्यक्तींना संधी उपलब्ध करून दिलेली असते आणि ही पुरेशी संधी म्हणजेच एक प्रकारची समता आहे मग सरनाम्यामध्ये मूलभूत अधिकारांसंबंधित काही नागरी समता देखील सुनिश्चित केलेल्या आहेत मग नागरी समता राजकीय समता आणि आर्थिक समता अशा तीन समतेचा अभ्यास आपण पाहायचा आहे मग नागरी समतेमध्ये काय काय आहे तर कलम चौदा काय सांगताय कायद्यापुढे समानता कलम पंधरा काय सांगताय तर त्या ठिकाणी भेदभाव करण्यास प्रतिबंध मग भेदभाव करण्या त्यामध्ये कुठली कारणं असतील तर त्यामध्ये धर्म वंश जात लिंग आणि जन्म ठिकाण ही पाच कारणं भेदभाव करण्यास प्रतिबंध म्हणून कलम पंधरामध्ये देण्यात आलेली आहेत पुढे सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता कलम सोळामध्ये आहे कलम सतरामध्ये अस्पृश्यता निवारण आहे कलम अठरामध्ये पदव्या रद्द करणे आहे हे पूर्णपणे नागरी समतेच्या बाबतीमध्ये आहे ओके मग राजकीय समता जी आहे यामध्ये काय या आहे तर राजकीय समता साध्य करण्यासाठी राज्यघटनेमध्ये दोन तरतूद आहे पहिली आहे की धर्म वंश जात लिंग या घटकामुळं कुठल्याही व्यक्ती मतदार यादीतून समाविष्ट होण्यास अपात्र नाही कलम तीनशे पंचवीस यानुसार हे लक्षात घ्या पॉईंट नोट करून घ्या कलम तीनशे पंचवीस कशासाठी आहे तर कुठलाही व्यक्ती असेल धर्म वंश जात लिंग या घटकामुळं मतदार यादी समाविष्ट होण्यास अप अपात्र तो नसणार आहे आणि दुसरी तरतूद राजकीय समतेच्या बाबतीत काय आहे तर का लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका या प्रौढ मताधिकाराच्या तत्वा घेतल्या जातील म्हणजे तीनशे सव्वीस आर्टिकल काय सांगत आहे एटीन प्लस तत्त्व आधारे विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुका एटीन प्लस मताधिकाराद्वारे त्या घेतल्या जातील आता राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जे कलम एकोणचाळीस आहे ज्यात उपजीविकेच्या साधनांसाठी स्त्री पुरुषांना समान अधिकार समान कामासाठी समान वेतन त्या ठिकाणी दिलं जातं म्हणजे जा राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे मार्गदर्शक तत्व आहेत मार्ग तो, तो एक प्रकारचा अधिकार नाही आहे कल्याणकारी धोरण आहे ते ओके आता पुढे समतेच्या नंतर बंधुत्व बघायचे बंधुत्व याचा अर्थ साध्या गोष्ट आहे की बंधुत्व म्हणजे बंधुभाव मग या ठिकाणी धार्मिक भाषिक प्रादेशिक आणि स्तरीय विविधतेच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीय समान बंधुत्वाची भावना या ठिकाणी जोपासणं हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे म्हणून भा मूलभूत कर्तव्यामध्ये एक फिफ्टी वन ए आर्टिकलमध्ये बंधुत्व या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे ओके व्यक्तीची प्रतिष्ठा किंवा देशाची एकता किंवा एकात्मता या दोन्ही बाबी त्या ठिकाणी सु सुनिश्चित करण्यासाठी बंधुत्व हे सरनाम्यामध्ये सांगितण्यात आलेले आहे एकात्मता हा जो शब्द आहे हा शब्द त्या ठिकाणी तिसरा शब्द एकोणीसशे शहात्तर मिनी कॉन्स्टिट्यूशन बेचाळीसावी घटनाद्वारे समाविष्ट करण्यात आलेला आहे ओके म्हणजे या ठिकाणी बंधुत्व म्हणजे काय हे देखील आपण थोडक्यात बघितलेलं आहे याच्या पुढे आपण आता सरनाम्याबाबत महत्वाचे उद्गार कोणी कोणी काय काढलेले आहेत हे बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले देखील आहेत ते पॉईंट नोट करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी सुद्धा तुम्हाला ते लिहि दाखवणार आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी सरनाम्यांना जे सांगितलेलं आहे के एम मुंशी यांनी एक प्रकारे लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे सरनामा हे काय आहे तर सरनामा एक प्रकारे राजकीय कुंडली आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे के एम मुंशी यांनी घटना समितीचे सदस्य होते ते ठीक आहे पुढे नंतर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सांगितलेलं आहे की राज्यघटनेचा एक आत्मा आहे मूल्यवान भाग आहे गुरुकिल्ली आहे आणि एक राज्यघटनेत बनलेले रत्न आहे हे असं त्या ठिकाणी पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सांगितलेलं आहे अर्नेस्ट बारकर यांनी राज्यघटनेची एक ही गाभा घटक आहेत मुख्य तत्व आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ओके म्हणजे आपण या ठिकाणी लक्षात जर घ्यायचं म्हटलं आणखीन कोणी काय म्हटलेलं आहे तर त्यामध्ये बघा एक कल्याणकारी राज्याची अचंबित करणारे तत्व हे जे बी कृपलानी यांनी मत मांडलेलं आहे ओके पुढे नंतर आ, एम हिदायतुल्ला यांनी सांगितलेलं आहे की एम हु एम हिदायतुल्ला यांनी सांगितलं म्हणजे माझे सरन्यायाधीश होते हे त्यांनी सांगितलेलं आहे की भारताच्या राज्यघटनेचा सरनामा हा अमेरिकेच्या डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्याचा जो, जो जाहीरनामा होता अमेरिकेचा त्याच्यासारखाच आहे पण त्याच्यातूनही त्याच्यापेक्षाही अधिक तो घटनेचा आत्मा किंवा त्यामध्ये राजकीय जीवनाची प्रणाली ही प्रकर्षाने जाणवून देतो आणि यामध्ये दे एक दृढ निश्चय आहे की केवळ क्रांतीच तो बदल तो बदलू शकेल म्हणजे एवढं मोठं मत त्यांनी हे यांनी मांडलेलं आहे माझी सरन्यायाधीश ओके पुढे नंतर त्याच्याबद्दल एम व्ही पायली यांनी सांगितलेलं आहे की उत्कृष्ट गद्य काव्य आहे असं सांगितलेलं आहे ओके आता उद्देश पत्रिकेबद्दल सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्वपूर्ण भाग म्हणून माझे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सिकरी यांनी केलेला आहे पुन्हा घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली जी आहे ही त्यामध्ये बेरोबारी संदर्भ खटलामध्ये आहे घटनेचं आय डी कार्ड हे त्या ठिकाणी आपण बघितलं आहे नाना पाखलीवाले यांनी म्हटलेलं आहे अर्नेस्ट बारकर यांनी की नोट आहे हे देखील त्या ठिकाणी बघितलेलं आहे आपण ओके म्हणजे की नोट म्हणजे गाबा घटक किंवा मुख्यतत्वे आहेत ओके आता ही सर्व गोष्टी किंवा ह्या सर्व गोष्टी सरनाम्याबद्दल महत्त्वाचे उद्गार सांगणारे आहेत आपण थोडक्यात बघितल्या आता सरनामा व खटले यांचा जर अभ्यास आपण करायचा म्हटलं तर बघा यामध्ये खास करून बेरोजारी युनियन खटला एकोणावीसशे साठ केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर आणि भारतीय जीवन विमा खटला एकोणीसशे पंच्याण्णव हे तीन खटले आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे मग यामध्ये काय सांगितलेलं आहे तर बेरोबारी युनियन मध्ये सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं की प्रास्ताविक घटनेचा भाग नाही म्हणून ओके बेरोबारी युनियन खटला होता त्यामध्ये प्रदेशाच्या अदलाबदलीशी संबंधित भारत पाकिस्तान कराराच्या अंमलबजावणीसाठी राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत एक सल्ला मागितलेला होता राष्ट्रपतीनं मागितलेला सल्ला होता त्यावेळेस बेरोबारी युनियन खटल्यामध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी हा भाग राज्यघटनेचा भाग नाही आहे कोण सरनामा किंवा प्रास्ताविका ठीक आहे पण पूर्वीचं जे मत होतं हे केशवानंद भारती खटला विरुद्ध केरळ सरकार यामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये बदलण्यात आलं पूर्वीचं मत त्या ठिकाणी फेटाळलं आणि सांगितलं की प्रास्ताविका घटनेचा भाग आहे म्हणून ओके नंतर जीवन विमा निगम विरुद्ध कन्झ्युमर एज्युकेशन व रिसर्च सेंटर म्हणजे ग्राहक शिक्षण संशोधन केंद्र खटला जो होता एकोणीसशे पंच्याण्णवचा त्यामध्ये देखील सांगितलं की प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे ठीक आहे तर या ठिकाणी दोन गोष्टी आपण यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजे ज्या की कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाहीत व त्यांच्या अधिकारावर बंधनेही घालत नाहीत म्हणजे सरनामा जो आहे हा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही व त्याच्या अधिकारावर बंधनं देखील घालत नाही आणि न्यायालयीन कक्षेत येत देखील नाही म्हणजेच न्यायालयाद्वारे आपण दाद मागू शकत नाहीत ते लागू करता येऊ शकत नाहीत जसे आपण अधिकार जर हिरावले तर न्यायालयामध्ये दाद मागून ते आपण परत मिळवू शकतो तशा पद्धतीनं यामध्ये सरनाम्याच्या बाबतीत दोन गोष्टी म्हणजे ते तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाहीत आता यामध्ये बराच अंशी प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो की सरनाम्यात मग बदल करता येतो का घटना दुरुस्ती करता येते का तर तीनशे अडुसष्ट अंतर्गत सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का असा जर प्रश्न त्या ठिकाणी विचारला ओके तर आता घटनेचा भागच तो आहे तर तीनशे अडुसष्ट अंतर्गत गट घटनादुरुस्ती गट करता येते पण त्याला एक थोडंसं गोष्ट लक्षात घ्यायची तर घटनेमध्ये जे आपले घटनेचा जो ढाचा आहे किंवा मूळ वैशिष्ट्य आहे किंवा घटनेचे जे मूळ घटक आहेत त्याला आपल्याला काहीही करता येणार नाही म्हणजे मौलिक संरचनेला हात आपल्याला त्या ठिकाणी लावता येणार नाही हा सुद्धा निकाल केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर यामध्ये सांगण्यात आलेला होता ठीक आहे तर हे खटले पुण्या नंतर राज्यघटनेशी रिलेटेड जो प्रास्ताविका आहे सरनामा आहे आणि खटल्यांचा त्यांच्याबाबत मत आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघितलेलं आहे बऱ्याच अंशी परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो ठीक आहे तर या टॉपिकमध्ये आपण घट गट, राज्यघटनेची प्रस्तावना जी आहे त्याविषयी आपण सर्व उद्दिष्ट असतील आदर्श असतील त्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या सर्व गोष्टींची डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे ओके तर तुम्हाला या ठिकाणी जास्त वेळही आपण ठेवू शकणार नाहीत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक करा राज्यघटना ही या ठिकाणी आपण आपल्या याच्यावरती सुरू केलेली आहे फर्स्ट टाईम ओके तर ती कशी वाटती आहे हीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही सांगा यामध्ये आणखीन काही बदल करायचे असतील तर कराई ते तुम्ही सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे गरजू विद्यार्थ्यापर्यंत शेअर देखील करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट गोष्ट ज्यामध्ये आहे ती म्हणजे कोणती तर तुम्ही फेसबुक पेज आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फेसबुक पेजची लिंक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि विविध प्लेलिस्ट आहेत वेगवेगळ्या सब्जेक्ट्सच्या त्या तुम्ही व्हिजिट करून पाहायच्या देखील आहेत डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रजाग इन्स्टिट्यूट डॉट कॉम वेबसाईटवरती देखील त्या ठिकाणी याच्या लिंक्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि एकंदरीत पूर्ण लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि जे नवीन असतील त्यांनी या ठिकाणी पॉलिटिक्सच्या असेल किंवा आपल्या जे अभ्यासक आप आहेत जे कॉम्प्युटेटर आहेत त्या कॉम्प्युटेटर्सच्या सल्ल्यानुसार आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो तर राज्यशास्त्र संपूर्ण राज्यशास्त्र हा राज्यसेवा पूर्व मध्ये तर आहेच आहे पण राज्यसेवा मुख्यमध्ये हा दीडशे मार्काचा स्वतंत्र विषय आहे तो आपण टार्गेट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि होता होईल तेवढं गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके okay? तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत तो हॅव नाईस डे बाय बाय अँड थँक्यू